मकर संक्रांति निमित्त श्री गुरुदेव अखंड महायोग श्रीनिवास सिद्धाचार्य जी महाराज यांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। जुळे सोलापूर चंद्रलोक नगर येथील श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्रात गुरुदेव अखंड महायोग श्रीनिवास सिद्धाचार्यजी यांनी मकर संक्रांत महापर्वकाल निमित्ताने भक्तगणांना दर्शनाचा लाभ दिला। यावत प्राध्यापक नवनाथ लोंडे यांनी सविस्तर माहिती दिली। विद्या अखंड महायोग सत्संग सेवा सभा याच्या निमित्त या ट्रस्टने असा निर्णय घेतला की काही प्रमाणामध्ये जे दर्शनोत्सुक लोक आहेत अशा लोकांना गुरुदेवांचं दर्शन उपलब्ध व्हावं यासाठी आज या संक्रांतीच्या महापर्वावरती गुरुदेवांचं दर्शन आयोजित केलेलं आहे। आता हे दर्शन घेत असताना दर्शनोत्सुक लोकांनी काही नियमांचं अत्यंत काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। जसं की अजून कोरोनाचा प्रभाव संपलेला नाही आहे, त्यामुळे प्रत्येक दर्शनार्थी व्यक्तीने मास्क वापरणं कंपल्सरी आहे। वर्षातून तीन वेळा मकर संक्रांत, विजयादशमी आणि गुरुपौर्णिमा या दिवशी अखंड महायोग श्रीनिवासजी सिद्धाचार्य भाविकांना दर्शन देतात, परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा काळ असल्यानं दर्शनाचा लाभ मिळाला नाही। रविवारी सायंकाळी जुळे सोलापूर येथील चंद्रलोक नगर केंद्रात झालेल्या कार्यक्रमात सर्व दीक्षित भाविक आणि भक्तगण मास्क लावून शिस्तीत भाविकांनी दर्शन घेतलं। यावेळी येथील स्वयंसेवकांनी देखील मोलाचं सहकार्य केलं।